हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी लेखी परीक्षा घेतली होती या पेपरमधील आपण चाळीस प्रश्न पाहणार आहोत जर तुम्हाला आरोग्य विभागातील डट डसाठी तसंच डट डसाठी माझ्याकडे मराठी व्याकरण अंतर्गणित बुद्धिमत्ता चाचणी इंग्रजी व्याकरण आरोग्यशास्त्र यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स म्हणून मेसेज ठराल तुम्हाला कोर्सची माहिती दिली जाईल याच्यासोबत पी डी एफ मिळतात तसंच व्हिडिओसुद्धा मिळतात आणि प्रत्येक विषयाची फी सहाशे रुपये आहे तर या पेपरमधील प्रश्न क्रमांक एकसष्टपासून पासून शंभरपर्यंतचे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि याच्या आधीच्या प्रश्नाचा व्हिडिओ मी जेव्हा परीक्षा झाली होती तेव्हाच बनवलेला आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या तर भारताचा पहिला अंतराळ यात्री कोण भारताचा पहिला अंतराळ यात्री राकेश शर्मा हा आहे पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे तर पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह शुक्र हा आहे हे त्याचं उत्तर आहे शुक्र आठ मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो तर आठ मार्च हा दिवस महिला दिन या नावाने साजरा केला जातो एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा लाळेत कोणता पाचट रस असतो तर लाळेमध्ये टायलीन नावाचा पाचात रसा असतो श्वास घेणे ऑक्सिजन उच्छवास प्रश्नचिन्ह तर श्वास श्वास घेताना आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो तसं उच्छवासामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकतो डी हे त्याचं उत्तर आहे खालीलपैकी वर्तुळाकार गतीने न फिरणारा पर्याय कोणता तर याचं उत्तर आहे घड्याळाचा दोलट घड्याळाचा दोलट याच्यामध्ये दोलट गती असते किंवा आंदोलक गती असते पण पंख्याची पाती सायकलची चाकी आणि मोटारीची चाकी याच्यामध्ये हे गोलाकार फिरतात लोटमान्य टिळकांनी मंडाल्याच्या तुरुंगरात कोणता ग्रंथ लिहिला तर लोटमान्य टिळकांनी मंडाल्याच्या तुरुंगरात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे बी हे त्याचं उत्तर आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनिस रोजी अमृतसर येथे जॅलिनवाला बागेत बोलावलेल्या सभेतील जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसर येथे जालिनवाला बागेत बोलावलेल्या सभेतील जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश जनरल डायर यांनी दिलेला आहे हे त्याचं उत्तर आहे तापमापीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात तर तापमापीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी अल्कोहोल हा पदार्थ वापरतात सी हे त्याचं उत्तर आहे अल्कोहोल नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी पहा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि हे नांदूर मधमेश्वर छोटंसं धरणच आहे बंधारा म्हणूयात आपण त्याला छोटंसं धरण गोद आहे आणि त्या तिथेच हे पट्शी अभयारण्य आहे गोदावरी नदीवर आहे ते धरण लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे आणि उलटापातामुळे हे लोणार सरोवर निर्माण झालेला आहे कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते तर कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उड्ड पावते महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहरास दर्जा देण्यात आला आहे तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूर या शहराला दर्जा देण्यात आलेला आहे हॉकीचा जादूगार कोणास म्हटले जाते तर हॉकीचा जादूदार मेजर ध्यानचंद यांना म्हटले जाते आणि यांच्याच नावाने आता म्हणजे आधी जो राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार होता ना त्याच्याऐवजी आता मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार असं नामकरण करण्यात आलेलं आहे अफजल खानाचा वध कोठे झाला तर अफझल खानाचा वध प्रतापगडाच्या प्रता पायथ्याशी झालेला आहे बी हे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही त्याच्यामध्ये ना न, जालना या शहरामध्ये महानगरपालिका नाही केशवसूत कोण होते तर केशवसूत हे ट्रवी होते तर ट्रवी हे त्याचं उत्तर आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे गणिताचा प्रश्न मी गणितामध्ये सोडून देतो कोणत्या आजारात रक्त गोठत नाही तर हि हिमोफिलिया या आजारामध्ये रक्त गोठत नाही अमरवेल या परजीवी वनस्पतीची पोशिंदा वनस्पती म्हणून डॅश डॅश या वनस्पतीचा उल्लेख करावा लागेल तर आमरवेल या परजीवीची वनस्पतीची पोशिंदा वनस्पती म्हणून आंबा या वनस्पतीचा उल्लेख करावा लागेल मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते तर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दिग्दर्शन हे आहे आचार्य बाळशास्त्री जांभेटर यांनी ते काढलेलं देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे कोणत्या नदीच्या टाठी वसली आहेत तर देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे इंद्रायणी या नदीच्या तीरावर वसलेली आहेत दिल्लीमधील महात्मा गांधींचे समाधीस्थळ कोणते आहे तर दिल्लीमधील महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळालाच राजघाट असे म्हणतात राजघाट हे त्याचं उत्तर आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला तर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे अठराशे सत्तावनच्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधिले तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अठराशे सत्तावनच्या युद्धास स्वातंत्र्य युद्ध असे संबोधिले आहे तर विदा सावरकर हे त्याचं उत्तर आहे भारतातील पहिली जनगणना कधी झाली तर भारतातील पहिली जनगणना इसवी सन अठराशे बहात्तरमध्ये झाली आणि इसवी सन अठराशे एक्क्याऐंशीपासून दर दहा वर्षाने नियमितपणे जनगणना करण्यास सुरुवात झाली गोविंदाध्रज ज्या टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्यिक ओळखले जातात सॉरी गोविंदाध्रज या टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्यिक ओळखले जातात तर गोविंदाध्रज यांनाच आपण राम गणेश गडकरी असं म्हणतो महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे इजिप्तची राजधानी कोणती तर इजिप्तची राजधानी टैरो ही आहे डी हे त्याचं उत्तर आहे समुद्राच्या पाण्यामध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते तर समुद्राच्या पाण्यामध्ये सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वात जास्त असते आपण जे मीठ खातो ते सोडियम क्लोराईडच आहे चंद्रग्रहणाचे प्रकार किती आहेत तर चंद्रग्रहणाचे प्रकार दोनच आहेत एक आहे खडरास चंद्रग्रहण जे की पूर्णपणे चंद्र झाटवळला जातो आणि दुसरं आहे खंडररास चंद्रग्रहण चंद्र चंद्राचा काहीच भाग आपल्याला दिसतो असे दोनच प्रकार आहेत पण सूर्याच्या ग्रहणाचे मात्र म्हणजे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत खडरास खंडररास आणि टनटनापूर्ती त्याच्या पुढचं पाहूयात आपण महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार टार डॅश डॅश यांनी स्थापन केले तर महाराष्ट्रामध्ये सातारा येथील प्रतिसरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केले आणि हे भारतातील सर्वात जास्त काळ चाललेलं प्रतिसरटार आहे चलेजाव चळवळीच्या दरम्यान हे प्रतिसरकार स्थापन केलं होतं क्रांता क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ताकामध्ये डॅश डॅश हे जीवाणू असतात तर ताकामध्ये लॅक्टो बॅशिलस हे जीवाणू असतात त्यानंतरचा प्रश्न आहे थोर समाशेवट बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय तर थोर समाशेवट बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे हे आहे तंबाखूमध्ये असणारा विषारू पदार्थ कोणता तर तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा विषारू पदार्थ असतो कोणता रक्तगट रत, कमी प्रमाणात आढळतो तर ए बी नावाचा रक्तगट रत, कमी प्रमाणामध्ये आढळतो एकूण चार रक्तगट आहेत तर ए बी नावाचा र म्हणजे दिलेल्या याच्यानुसार सॉरी ए बी नाही ओ हा जो रक्तदट आहे ना हा कमी प्रमाणामध्ये आढळतो डी हे त्याचं उत्तर आहे मी चुकून ये बी बोललो तर ओ रक्तदट सर्वात कमी प्रमाणामध्ये आढळतो भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाढ आहे बी हे त्याचं उत्तर आहे वाढ भारत चीन युद्ध किती साली झाले तर भारत चीन युद्ध हे एकोणीसशे बासष्ट साली झालेला आहे बी हे त्याचं उत्तर आहे आणि शेवटचा प्रश्न भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर डॅश डॅश येथे आहे तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई या ठिकाणी आहे बार आपण त्याला म्हणतो भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई या ठिकाणी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण चाळीस प्रश्न पाहिलेले आहेत या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच